गुणरत्न सदावर्ते यांची एकापाठोपाठ एक गुन्ह्यांची कुंडली समोर येते. सिल्वर ओक हल्ला प्रकरणात अडचणी वाढलेल्या असतानाच नवनवी प्रकरणं समोर येत आहेत. येत्या काळात या गुन्ह्यांमध्ये वाढच होण्याची चिन्ह आहेत. याच एफ आय आर कुंडलीमुळे सदावर्तेंना पोलिसांकडून महाराष्ट्र दर्शन घडणार असल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोरील हल्ला प्रकरण चांगलंच तापलंय. एस टी कर्मचाऱ्यांचे वकील असलेल्या गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी अटक केली आणि कोर्टातूनही त्यांना जामीन मिळाला नाही. एका प्रकरणाचा गुंता वाढत असतानाच नवनवी प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळं सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अकोल्यात सदावर्ते पाटील यांच्यासोबतच चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एस टी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंद झाला. विशेष म्हणजे मालोकर यांनी जानेवारीमध्ये या प्रकरणी तक्रार दिली होती. अजय कुमार बहादूर सिंग गुजर आणि गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयातून विलीनीकरणाचा मुद्दा सोडवून देतो म्हणून कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले. प्रत्येकी 300 ते 500 रुपये जमा केले. जवळपास 70,000 कर्मचाऱ्यांकडून 3 कोटी रुपये जमवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच तक्रारीनुसार सदावर्ते पाटील गुजर आणि प्रफुल्ल गावंडे विरोधात अकोल्याच्या अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. आणखी 4-5 ठिकाणीही एस टी कामगारांच्या फसवणुकीशी संबंधित प्रकरणात सदावर्तेंविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तसंच एस टी विलीनीकरणाची केस मोफत लढवणाऱ्या सदावर्तेंवर कामगारांकडून 1,80,00,000 रुपये उकळल्याचाही आरोप आहे. दुसरीकडे 1.5 वर्षांपूर्वी सदावर्तेंविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मराठा आरक्षणाबद्दल बोलताना सदावर्तेंनी बेताल वक्तव्य केली, त्यामुळे तेढ निर्माण झाल्याची तक्रार देण्यात आली होती. 1.5 वर्षापूर्वीची ही फाईल आता पुन्हा एकदा पोलिसांनी उघडल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळंच वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या मालिकेमुळं सदावर्तेंना पोलीस महाराष्ट्रभर फिरवणार असल्याचं बोललं जात आहे. आता या सगळ्या गुन्ह्यांविरोधात स्वतः वकील असलेले गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील काय कायदेशीर पाऊल उचलतात हे बघणं महत्त्वाचं आहे.